लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोड. नमस्कार 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 नमस्कार. मी आहे पोपट मांगले, आपलं वैभव मांगले. महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2012 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मनापासून. तन मन धन जे काही आहे त्या सगळ्यापासून आम्ही दोघे तुमचं मनापासून स्वागत करतो. सगळे मला आज खूप आनंद झालाय आणि मला एक गाणं म्हणावं असं वाटतंय. अरे मांगले म्हणा ना गाणं प्लीज. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. मला खूप आनंद झालाय. एवढा आनंद मी फुबाईफूचा विजेता झालो तेव्हा सुद्धा नव्हता झाला. सगळे हा आनंद का झालाय तुला माहितीये? नाही. कारण आजच्या या कार्यक्रमाचा अँकर तो नाहीये. कार्यक्रमाचा अँकर तो नाहीये म्हणजे कोण नाहीये? तो म्हणजे महेश मांजरेकर. काय सांगताय? अँकर नाहीये. अरे बापरे, तरीच निमंत्रण पत्रिकेवरती लिहिलंय या वर्षी कुणाचाही अपमान केला जाणार नाही, कुणावरही कसलीही टीका केली जाणार नाही, असं आहे का ते सगळे गणित? यावेळेस हा कार्यक्रम अत्यंत पवित्र आणि सोज्वळपणे पार पडणार आहे. तुम्हाला सांगतो, लोक अत्यंत आनंदाने जेवणार, पार्टी करणार आणि हेवे दावे न बाळगता घरी जाऊन खुशाल झोपणार. वा वा वा. अरे मी नाही का वाचलो की दादागिरी नाही तो अपमान नाही. वा 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 वा. मांगले ज्याचं जळतं त्याला कळतं हे दिसतंय तुमच्या डोळ्यातून मला आता. पण बरं झालं तो माणूस सगळ्यांचा खूप अपमान करायचा. मला एक महत्वाची गोष्ट सांगा, ते का करत नाहीयेत अँकर? तुला कळलं नाही का? नाही. मिफ्तामध्ये सॉलिड माल आत केलंय. काय सांगता? काय सांगता? काय सॉलिड माल आत केलाय? सिंगापूरमध्ये आता एक बेट घेतलंय. बेट अख्खू त्या बेटावर बेटा जाऊन झोपलाय आता. वा वा वा. लंडन मध्ये क्वीन एलिझाबेथ बरोबर एक 5-स्टार हॉटेल सुरू केलंय. हॉटेल? दुबई मध्ये ते अर्श खलीफा का अल बुर्ज म्हणतात ना, त्याच्यावर 107वा 117वा माळा घेतलाय विकत. काय सांगता? 400 लोकांना नेतात रे. बरोबर. 4000 लोकांचा माल आत करतात, काय माहितीये तुला? आणि हे सगळं कळलंय लोकांना आता. हा, आणि तुला तर माहितीये ना आता महाराष्ट्राचा फेवरेट कोण, या कार्यक्रमामुळे अनंत शत्रू निर्माण केलेत त्यांनी. काय बोलायचं? पण मांगले काय ना, बऱ्याच लोकांना ते घेऊन जातात रे. म्हणजे आता आपले जितेंद्र जोशी, निलेश साबळे, वैभव मांगले, भाऊ कदम, किती माणसं जातात तिकडे माहितीये? भाबडे रे भाबडे लोक. किती साधा आहे रे जित्या. मी तर किती साधा आहे. तू किती निराग. भाऊ नालाय का रे, त्याचं सोड. घेऊन जातात या लोकांना फुफ्फूस लावून. हे आपले नाचतायत तिकडे, करतात स्किट तिकडे, आणि हे आपले पैसा आत करतात सगळ्यांचा. बरोबर. हे सगळं गणित मलाही माहिती नव्हतं रे. मी नवीन आहे ना या इंडस्ट्रीमध्ये, सगळं कळेल मला हळूहळू आता. पण हे सगळं झालं, आता कार्यक्रम पुढे कसा न्यायचा? तोच प्रश्न पडलाय ना रे. करणार काय रे, फार मोठा माणूस आहे रे. दिग्दर्शक चांगला, निर्माता चांगला, नट चांगला, कोण जागा घेणार? मंडळी तुमच्यापैकी जर कोणी इच्छुक असेल त्यांची जागा घेण्यासाठी तर प्लीज कोणीतरी स्टेजवर संचालन करण्याची गरज आहे. कोणी आहे का? येस प्लीज. हॅलो हॅलो, कोणी आहे का? येस तुम्ही. नमस्कार. नमस्कार. बरं झालं आलास, दोन कप चहा घेऊन ये. आणि नाश्त्याचं बघा प्लीज ते. काय झालं? इथं महेश मांजरेकरांची रिप्लेसमेंट करायला आलोय. परत बोल. मी इथं महेश मांजरेकरांची रिप्लेसमेंट करायला आलोय. तू महेश मांजरेकरांची रिप्लेसमेंट करणार? हो. अरे उंची सोडली तर काहीच साम्य नाहीये तुमच्यात. तुला नाही अँकरिंग करता येणार असं. हे बघ हे बघ, तुला जरी काही वाटत नसलं त्या पोडियमचा तरी मान राख रे जरा. त्यांनी काही हरकत घेतली तर केवढ्यात पडेल. एक काम कर, जा पोडियमच्या मागे जा तू आणि अँकरिंग कर. अरे कशाला ह्याला ट्राय कर ना, बघूया बघूया जरा कर. हा हा, लपू नको, अँकरिंग कर. लपू कसं बोलणार? मला प्रेक्षक दिसत नाहीयेत. दिसत नाहीयेत? एक काम कर, त्या पोडियमच्या वर चढ आणि अँकरिंग कर बरं. तुम्ही एक काम करा. काय? तुम्ही माझ्यासाठी छोटा पोडियम मागवा. का?
तुझ्यासाठी छोटा पोडियम कशासाठी बाबा? का म्हणजे महेश मांजरेकर जर माझ्या एवढे असले असते तर त्यांच्यासाठी आणला असता छोटा पोडियम, मग माझ्यासाठी का नाही? शेवटी टॅलेंट महत्वाचं, जे मांजरेकरांपेक्षा माझ्या जास्त आहे. अरे काय बोलतोय हा? अरे बाबा ए जा जा जा, चल चल चल, निघित ना, चल चल चल. अहो पण तुम्ही माझ्यावर अन्याय करताय. हो अन्याय करतोय, काय करणार असतो? काय करणार? हा दाखवतो तुम्हाला. खिशात काय लपवलेस? हे दाखवतो तुम्हाला, आत्ता येतो, थांबा दोन मिनिटं थांबा, जाऊ नका. ए ए इकडे जरा बघून जा, कुणाच तरी पायात येशील. ये अरे काय हा 10 रुपये का छोटा रिचार्ज आणि काय बोलतो? सापडला सापडला. कोण कोण? महेश मांजरेकर सापडला. अरे डुप्लिकेट डुप्लिकेट डुप्लिकेट. बोलू बोलू मी. कुठे मिळाला? कुठे पण. इथे बाहेर पॅसेंजरला सोडायला होता. हो हा घेऊन 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 पटकन घेऊन. सर आय एम सॉरी, मी जर चुकून जास्त बोललो सर. आय एम सॉरी सर. चांगले लगवा मार गया क्या? डुप्लिकेट आहे डुप्लिकेट. अरे सेम महेश मांजरेकर. क्या बात आहे क्या बात आहे. काय नाव काय तुझं? ए गंजे कानके नगर नीचे पंजे. काम की बात कर काम की. नाही फक्त नाव विचारलं ना त्यांनी बाकी. ए सिंगल बसली. काम की बात कर काम की. सेम त्यांच्यासारखा दमात घेतोय. नाही आपण फक्त नाव विचारलं. प्लीज नाव सांगा ना तुमचं. प्लीज बोलतो तर बघा. काय जाकीर बजात आहे तबला, रणबीर बजात आहे गिटार, जो सबकी बजात आहे वो इब्राहिम सत्तार. अच्छा म्हणजे यांचं नाव आहे इब्राहिम सत्तार. पर सत्तार मला सांग तुला महेश मांजरेकर कोण आहेत माहितीये का? कोण आहे मय लंगूर? कोण आहे लंगूर? कोण आहे कित्येक दिवसापासून माझ्या मनात वाक्य हा बोलला. कोण आहे वा 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 वा. काय करता काय पण भेंडी बाजार निघ्या. मेरी लगेली वाट. पगार है मेरे को 160 और बच्चे मेरे को 8. जो तू बोलेगा वो मैं कर लूंगा. बघा सगळं करू शकतात काय? कॉन्फिडन्स आहे माझा. काय काय करू शकता सांग. नाही काय अपना एक टैक्सी सर्विस है, अपन लोगों को घुमाने के लेके जाता है. हाजीर लेके जाता है. नेशनल पार्क लेके जाता है. हँगिंग गार्डन लेके जाता है. अरे म्हणजे हे सेम मांजरेकरांचं आहे. मस्त मस्त. ते पण नाही का पब्लिक गोळा करतात आणि जातात लंडन दुबई सिंगापूर. सेम सेम आहे. अरे आजी आणि वगैरे असं सगळं वा. मग तुम्ही कराल ना? पण कराल ना मांजरेकरांचं? प्लीज प्लीज प्लीज. नाही नाही पैसा देगा तर आपण मांजरेकरने सलमान खान भी करे निघालो. बरं साधारण किती पैसे घेशील? मेरी किंमत करेगा म्हणजे आपला असेल हिशोब. देख एक पैसा कम नाही लेगा. 2-2.5 हजार रुपये लेगा. 2-2.5 हजार? इतना बजट नहीं है जी टॉकीज का. ये जी टॉकीज क्या है? जी टॉकीज मालूम नहीं? आपला टॉकीज जी टॉकीज 24 तास सिनेमा दाखवणारा चॅनल आहे. इसलिए मैं बोलता हूँ जेवढे पैसे मिळतात तेवढंच घ्या आणि करून टाका काम. लेकिन उसको कुछ आता है एक्टिंग बिक्टिंग? मेरे को सिखाएगा कौन कैसा चलता है क्या करता है? उसको स्टाइल वाइल है उसको कुछ? मी गुरु आहे ना तुमचा इथे. शिवा ना आपने माझं बघायचं तसं करायचं एकदम. काय नाही असा फुल ऍटिट्यूड पाहिजे. असं पोट थोडंसं पुढे काढायचं आणि असं चालायचं. असं थोडं पायात अंतर घ्यायचं आणि असं ए अंदरले पेट पाहिलं. नाही थोडंसं बाहेर पाहिजे. लक्स महाराष्ट्र फेवरेट कोण? आय डोंट नो बट प्रत्येक शब्दाच्या आधी आय डोंट नो. आय डोंट नो बट काय म्हणतात त्याला आय डोंट नो. ते काय म्हणतात आज कोण जिंकेल माहित नाही पण आय डोंट नो. आय डोंट नो काय म्हणतात. आय डोंट नो बोलतोय. हो आय डोंट नो बोलताय. अशिक्षित आहे अशिक्षित. नाही म्हणजे काय करायचं ना म्हणजे आय डोंट नो नंतर एक 2-3 इंग्रजी शब्द वापरायचे न कळणारे ते कोणाला कळत नाही साधारणतः ते काय बोलतात ते. आणि त्यानंतर मग असे मराठी शब्द उच्चारायचे ते की ज्याचा उच्चारण इंग्लिश सारखा असेल. सोपं आहे सोपं आहे काय त्यात कठीण नाहीये. बोलणे का समोर जो टेलिपॉन्टर राहत आहे ना उसपे सब लिखेला राहत वो पडणे का डायरेक्ट. महाराष्ट्राचा फेवरेट कोण? आय डोंट नो. मेरे को इधर क्यों बुलाया? आय डोंट नो. करेक्ट. और तुम लोग इधर क्यों आए? आय डोंट नो. आय डोंट नो दॅट आय डोंट नो. अरे हा त्याच्यापेक्षा अडाणी आहे. एवढं नाही आय डोंट नो करायचं. हे उधर लिखाय ना थोडं थोडं. हा देख मैं मेरे स्टाईल से बोलेगा. खड्डे में गया मांजरेकर खड्डे में गया तुम लोग. मैं आज मेरा इधर भाषण करेगा. अपने को प्रोग्राम कराता है सब मेरे को पैसा दो. भाई और बहनों
नहीं इधर एक कुछ अवार्ड का क्या बोलते हैं उसको, ट्रॉफी देने वाला है ट्रॉफी। ऐसा क्या होता है, फेवरेट अपना खाना रहता है क्या, भुर्जी पाव रहता है, अंडा पाव रहता है, वो साबूदाना का खिचड़ी रहता है वैसा। इधर एक फेवरेट है अपना, एक फेवरेट है शबनम, लेकिन आई नहीं उसको, माँ ने उसको छोड़ा नहीं। लेकिन इतने सारे इधर आइटम लोग बैठा है, उसमें से एक आइटम इधर ऊपर आके परफॉर्म करेगा ना तो मेरे दिल को सुकून में। चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे। बाण रे चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे। कहीं निकल ना जाए, कहीं निकल ना जाए, कहीं निकल ना जाए, कहीं निकल ना जाए। हमरी बॉडी से, हमरी बॉडी से, हमरी बॉडी से प्राण रे, हमरी बॉडी से प्राण रे। चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे। शामिल ना हो, शामिल ना हो, शामिल ना हो, शामिल ना हो। हमरा भूतों में, हमरा भूतों में, हमरा भूतों में नाम रे, हमरा भूतों में नाम रे। चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे। चिकनी कमर पे तेरी मेरा दिल फिसल गया, चिकनी कमर पे तेरी मेरा दिल फिसल गया, स्ट्रांगली ये जादू तेरा मुझ पे चल गया। चिकनी कमर पे तेरी मेरा दिल फिसल गया, स्ट्रांगली ये जादू तेरा मुझ पे चल गया, जादू ये चल गया मेरा दिल फिसल गया। ओ डार्लिंग तू पहले से कितना बदल गया, स्ट्रांगली ये जादू तेरा मुझ पे चल गया। नमस्कार, महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2012, मी महेश मांजरेकर आपलं स्वागत करतो। तुम्हाला खोटं वाटत असेल पण मी प्लास्टिक सर्जरी केली आहे त्यामुळे ओळखू शकत नाही तुम्ही।
महेश मांजरेकर या चल कोण आहात तुम्ही? कसा दिसतोय? कोण आहेस? कोण तू? मी महेश मांजरेकर. अरे चेहऱ्यावरचा माजुर्डा भाव सोडला तर काहीच साम्य नाहीये. कसा काय तू महेश मांजरेकर सांग बाबा. मी प्लास्टिक सर्जरी केली त्यामुळे मी चेंज झालोय. प्लास्टिक आवाजाचं काय केलंय? ऐकायचं आवाज ऐकायचं ऐका आवाज ऐक. लेडीज अँड जेंटलमॅन. चल मांगले काय मांगले? मांगले प्लास्टिक सर्जरी आहे. सॉरी सर. अरे आवाज कुठनं काढतो? मला परत काय केलं सांगू? बोलू पुढे. रात्री काय झालं ते? तू असू नको निलेश. सिंगापूरला तुझ्या रूम मध्ये कोण आली होती? नाही सर. काय गोंधळ झाला होता? पळाले? अरे पळू नका, थांबा. चांगलाच घाबरवलाय त्या मांगलेला. नमस्कार मंडळी. तर आता या पुढील स्किट सादर करायला येत आहेत सतीश तारे. राम राम. राम राम. काय काम काय इथं? तुम्ही महेश मांजरेकर नाही ना? हा मी महेश मांजरेकर सर. है काय तुम्ही पण महेश मांजरेकर? का नाही, महेश का मांजरेकर आहे. तुम्ही कोण आहे? मी महेश वा मांजरेकर. माझ्याकडे दोन वा आहे. कसं काय? हा एक वा आणि हा एक वा, म्हणून मी का मांजरेकर आहे. महेश काका मांजरेकर. काका नाही, वावाच आहे, पण दोन वा आहेत म्हणून काका म्हणायचं. अरे वा 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 वा. नाही नाही, काका 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 काका. चला माझा कार्यक्रम इथे येतो येतो. या या. आज किती महेश मांजरेकर येणार आहेत काय माहिती? हा बरोबर. जाताना दोन खुर्च्या सांगून जा आम्हाला बसायला, मोठा माणूस इथे येणार आहे. रामराम मंडळी. रामराम. हे आंबूच्या येडगावमध्ये नवीन नुकताच चॅनल सुरू झालेला आहे. आमच्या इथल्या आया बहिणींना काका मावश्यांना लय लांबवर जायचं दुसऱ्याचं चॅनल बघण्यासाठी, परंतु आमच्याकडे आम्ही असा काही चॅनल उभा केलेला आहे की आमच्या या चॅनलमध्ये शेतकी खात्यापासून ते म्हणाल त्या मेडिकलमध्ये कुठल्या गोळ्या मिळतात, इथपासून ते पोळ्यांमध्ये घालणारं पुरण कुठं सापडतं, या सगळ्या गोष्टींवरती आम्ही अगदी बुद्धिपुरस्सर आणि डोकं जागेवर ठेवून ओरणारी माणसं आणून ठेवली आहेत. आणि आज आपल्या भेटीला खास येत आहेत. त्यांचं वर्णन करण्यापूर्वी दोन गोष्टी सांगायचे वाटतात. बघा का, ह्याच्या आधी गाजलेल्या कार्यक्रमामध्ये सौभाग्यवती मोगरेबाई यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून उत्तम असा उसवलेले मोगरे इथपासून ते कुसलेले गुळ इथपर्यंत समजे कार्यक्रम साजरे केलेले आहेत. आणि आज आपल्या समोर जो माणूस येणार आहे त्यांना लाडानं लोक चित्र छचोर असं म्हणून संबोधतात. चित्र छचोर म्हणण्याचं कारण असं आहे की तो माणूस खरंच चित्रपटातलं बरंच काही बोलू शकतो. बघा त्याचा अभ्यास एवढा दांडगा आहे काका तालीय न्याय या नात्यानं ते आपलं अवलोकन अवचिंतन अभिष्टचिंतन शुभेच्छा पत्र इत्यादी भाषेवर बोलतात. याचं प्रमुख कारण म्हणजे असं की मल्टिप्लेक्समध्ये गाजलेले वाजलेले आणि ना वाजलेले असे चित्रपट यांनी बघितलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की तंबूत झालेलं हिरवं कुंकू जीव गुदमरला माझा, म्हणजे असे जे काय आहेत. आणि आता पुढे येणारे काही सिनेमे आहेत का, चुली झाल्या दोन, तुम्ही आम्ही कोण, सासू वाघीन तसू नागिन, पती गेले का खाटे खाली, रामदाडीला हनुमानी, असा एक नवीन सिनेमा येतोय. आणि नुकताच कौटुंबिक दर्जाचा चित्रपट असा गाजणार आहे तर त्याचं पोस्टर लावलेलं आहे, आई घाल बाळाला आंघोळ. तर असा अभ्यास करून आपलं आपल्या समोर सादरीकरण करणार आहेत. येत आहेत आपल्या समोर चित्र छछळ. आज या गावात तुम्ही या चॅनल वर मला बोलवलं त्याबद्दल सगळ्यात आधी मी सर्व रसिक प्रेक्षकांचे आभार मानितो. आणि खरं म्हणजे या सिनेमाचा अभ्यास माझ्या मुळातच कुठून आला याचा आधी रहस्य मी सांगतो. आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे हिंदी मराठी साऊथ मधले डब केलेले सिनेमे सगळ्याचा आपला अभ्यास आहे. वा वा साहेब. काश्मीर की कली मध्ये शर्मिला टागोरनी क्या सला कोणतं तेल लावलं, तिथपासून
ते हुप्पा हुय्यामध्ये सिद्धार्थ जाधवनी 281 उड्या मारल्या, तिथपर्यंत सगळं नॉलेज आहे आपलं. आणि याचं मेन क्रेडिट जात आपल्या गावच्या आलताप व्हिडिओ पार्लरला. तिथंच काय जाते, 1 रुपयात कोणताही पिक्चर दाखवतो का? सगळंच आपल्याला नॉलेज आहे. आणि आज तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल मी आभारी आहे. नुकताच मला किरकटवाडीचा चित्र प्रदूषण हा पुरस्कारही मिळालेला आहे. तुम्हाला चित्रभूषण असं म्हणायचं? नाही, प्रदूषणच. असं काय अभ्यासच तसा आहे, म्हणजे चित्रपट सृष्टीतल्या ज्या वाईट गोष्टी आहे त्याचाच आपला अभ्यास आहे, त्याच्यामुळे चित्र प्रदूषण. अच्छा हो हो. तर मुद्दा असा आहे, रसिकांना नमस्कार केलेला आहे, आजचा सिनेमा याच्यावर तुमचं जो एक वक्तव्य आहे या संदर्भात काय सांगू शकाल? आम्हाला सांगा बघा कसं आहे. आता कोरियन सिनेमा जो आहे, तुमचा आवाकालय मोठा आहे माहितीये, पण आपण मराठी सिनेमाबद्दलच बोलूया असं मला वाटतं. नाही नाही, त्याच्यात बोलण्यासारखं काहीच नाहीये. मराठी सिनेमात बोलण्यासारखं काहीच नाही, कुठं काय राहिले, ओरिजिनॅलिटी नाही, सगळे डाके पडायला लागलेत. काय बोलताय काय? मराठी मध्ये ओरिजिनॅलिटी अजिबात राहिली नाही. माझं ऐकून घ्या तुम्ही, कसं आहे, पूर्वी लोक चोरी करायचे पण आता डाके टाकायला लागले. तू मला समजून सांगाल काय? आता काकस्पर्श हा सिनेमा. हा हा, काकस्पर्श. कुछ कुछ होता है वरनं चोरलेला नाही, डाकच घालून घेतलेला आहे. खरंय खरंय खरंय, म्हणजे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो, काहीच म्हणणं नाही आपलं. म्हणजे दाखला देऊ शकतात ना? सांगतो ना मी तुम्हाला. सांगा बरं. म्हणजे कसं आहे, त्या काकस्पर्श मध्ये ती बाई मरण्या अगोदर नवऱ्याला सांगते हिच्याशी लग्न करा. बरोबर. कुछ कुछ होता है मध्ये ती बाई मेल्यावर सांगते हिच्याशी लग्न करा. अरे बापरे, काकस्पर्श काय आहे? एक विलक्षण प्रेम कहाणी म्हणते. कुछ कुछ होता है काय? एक विलक्षण प्रेम कहाणी म्हणते. आहे का नाही साम्य? बर, काकस्पर्श क, कुछ कुछ होता है क, इथूनच ढापाढापी, इथूनच चोरायला सुरुवात केली. बापरे बाप. आणि कसं आहे, त्यामध्ये त्या कुछ कुछ होता है मध्ये त्या काजोलचे केस एवढे बारखाले दाखवले, आणि इकडं सविता मालपेकर टकलीच दाखवली ना. आता म्हणजे हे डाकाच टाकणं नाही, दरोडाच. बर तसा आता स्लो मोशन मध्ये एंड मधलं गाणं आहे. कुछ कुछ होता है मध्ये कसं आहे ते कुछ कुछ होता, असं ते स्लो मोशन. इकडं काय आहे, अरे संसार सचेत आहे. सिनेमा बघताना माधुरी साहेब एवढे बारीक निरीक्षण करताय. नाही नाही, डाका त्याला काय खगदृष्टी पाहिजे. हो काकदृष्टी म्हणायचं का तुम्हाला? नाही नाही, खग कुणाचंही घ्या ना, खगदृष्टी पाहिजे. विहंगम अवलोकन केलं पाहिजे. कुठलं लोकन? विहंगम अवलोकन. अरे बार काही ना पाहायला पाहिजे. येतं काही नाही. आता तुम्हाला दुसरं उदाहरण द्यायचं आहे. अजून आहे तो मोर्या हा पिक्चर बॉर्डर वरनं चोरलेला आहे. काहीतरी चुकते मला असं वाटतं. मोर्या सिनेमा म्हणजे वेगळा. नाही नाही, बॉर्डर म्हणजे दोन देशांचं युद्धातले. नाही नाही, काय बॉर्डर मध्ये दोन देश होते. हा बरोबर. इथं त्यांनी दोन गणपती मंडळातलं बांधलं दाखवलं ना, युद्ध दाखवलं ना. तिकडे देश आणि इकडे आळी आहे. आळी आहे. दुसरं पहा, तिकडं संदेश आहे, ते है, आणि इकडं गणपतीवर कव्वाली केली. कव्वा आली आणि कव्वा गेली, कळलंच नाही. बर दुसरं, त्याच्या आत होता सुनील शेट्टी बॉर्डर मध्ये. बरोबर. इकडं संत जुवेकर. तुम्ही दोघाला शेजारी ठेवून दोघांचे वाक्य ऐका, सेम टू सेम येते का नाही? अरे प्रमाण आहे तुमचे. टाका टाकणं नाही तर काय? बाप रे, काय ऑब्झर्वेशन म्हणजे काय म्हणायचं तुमचं? म्हणजे काय, तुम्ही एका ओळीत सगळ्या टीव्हीवर सगळे चित्रपट एकदा एकदाच वेळ. माझा अभ्यास असताच आहे. काय सांगताय काय? आता मी तुम्हाला सांगतो, बाबूरावला पकडा हा सिनेमा, आणि शाहरुख खानचा पहिली सेम पिक्चर आहे दोन्ही. कस काय मला सांगा बघूया. मला सांगा बाबूरावला पकडा मध्ये काय काय आहे? नाही तुम्ही सांगा ना, काय बाबूरावला पकडा मध्ये? माहित नाही. पहिली मध्ये काय माहित नाही. मग ही सिमिलॅरिटी आहे ना. स्वामी शोधून काढावं लागतो. शोधून काढलं की सगळं तुम्हाला मिळणार आहे. काहीच नाही काहीच नाही. कसं आहे, मी उगाच बोलायला गेलो तर लहान तोंडी मोठा घास होईन. आता आपल्याकडे जागतिक सिनेमाचा अभ्यास करणं, आमचं नाव नाही हो त्याच्या यादी मध्ये. आता मला सांगा, टायटॅनिक टायटॅनिक आणि येड्याची जत्रा सेम पिक्चर.
नाही हे विधान फार धाडसी तुम्ही केलेलं आहे, पण मला पटून घ्यायला फार आवडेल. दृष्टी लागती बारखाईन बघायला. ते काकदृष्टी आहे, काकतले न्याय, विहंगम देखा वगैरे सगळं मान्य आहे. आपण टायटल काय, येड्यांची दत्रा काय, प्रत्येकाचं आपलं एक बलस्थान आहे. सोपं सांगतो, मला सांगा टायटॅनिक काय, काय पिक्चर आहे टायटॅनिक? काय बघा, एक बोट आहे, माणसाने गच भरलेली बोट आहे ती, आणि ती बोट अशा पाण्यामध्ये बुडती. मग इथं पिक्चर बुडलाय, सगळे माणसं धक्क्याला लावून पिक्चरच बुडलेलं आहे. अजब आहे तुमचं, अजब आहे, अजब आहे. नजर आज, पण लक्षात घ्या, त्या टायटॅनिकला अवॉर्ड्स वगैरे मिळालेली आहेत. मग येड्याची जत्राचंही नॉमिनेशन आहे ना इथं. अभ्यास बारखाईनं केला की तुम्हाला सगळं कळत असतो. सांगा बघूया. आता पहा, वळू धूमटू सेम. संजय भन्साळीचा देवदास आणि अजिंठा सेम. काय बोलताय, काय बोलताय? म्हणजे मी फार गोंधळ करताय तुम्ही. गोंधळ, पंढरपूरची साधारण सोलापूरचा बुक्का दाखवता काहीतरी. निष्ठातून निष्कडून सांगा मला. नाही नाही, आता वळू आणि धूमटू सेम. याच्यात काय सेम आहे? वळू मध्ये हिरो कोण आहे? वळूच आहे. धूमटू मध्ये कोण आहे? कोण आहे? उदय चोप्रा. म्हणजे वळूच. बापरे, मला मी सगळं दाखवितो ना. संजय भन्साळीचा देवदास आणि अजिंठा सेम. असं कसं असेल? दोन्हीकडं भव्य दिव्य सेट आहेत, दोन्हीकडे पारो आहे. दोन्हीकडे नाही पारो, आणि दोन्ही सेन मला प्रेक्षकांनी मनावरच घेतलं. कौतुक आहे तुमचं, खरंच कौतुक. म्हणजे बोलण्याच्या भरात आपण वेळेचं भानही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. पण तुम्ही जे सांगितलं त्या चार गोष्टी रसिकांना पटल्या असतील, पटल्या असतील, पण अत्यंत मोकळ्या मनाने तुम्ही आपलं आपलं मन ऐकलं आणि लोकांसमोर. आणि काही काही सिनेमे ओरिजिनलही झालेत, नाही असं नाही. आहेत का ते म्हणजे सारखं आपण टिकत मोबाईल असं काही नाही. काही काही सिनेमे ओरिजिनल पण आहेत, म्हणजे स्वतःच स्टोरी आहेत ना. आहेत, सांगा बघूया. नो एंट्री, धूम धडाका, आम्ही सात पुते, साडे माडे तीन, ओरिजिनल सिनेमे. ओरिजिनल आहेत अरे, खरंच कमाल आहे. म्हणजे तुमच्यावरती दोन ओळी जे लिहून ठेवले असतील गाण्यात, त्या इथं वापरतायत की अशी पाखरी येते आणि गाव सोडून जाती. म्हणजे काय बोला, म्हणजे याचं पुढे वर्णन अशक्यच आहे. तरी सुद्धा आपलं बहुमूल्य वेळ तुम्ही आमच्या चॅनलला दिला आणि रसिकांचा मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन आहे. आणि इथून पुढे तुमची अशी उत्तरोत्तर प्रगती पूर्व पश्चिम दक्षिण माध्यमातून हो, आणि हीच परमेश्वर सरीचरणे विनंती आहे. आणि पुन्हा कधी वेळ मिळेल तेव्हा जरूर या. आगामी काळात मी तुम्हाला बाकीची माहिती नक्की नक्की. तर रसिक, आतापर्यंत आपलं मनोगत व्यक्त करणारे हे चित्र छछोर यांची मुलाखत झालेली, इथं वेळ संपलेली आहे. पुढच्या आठवड्यात भेटू एका वेगळ्या व्यक्तिमत्वाला तुमच्या समोर आणण्यासाठी मी परत येईन. तोपर्यंत इथं आपण विश्रांती घेतोय. धन्यवाद. लेडीज अँड जेंटलमन, नाउ द टाइम हॅज कम टू प्रेझेंट टू यू द ओरिजिनल, द वन अँड ओनली, द रॉक स्टार महेश मांजरेकर. hey, सुनो प्लान, एक बार और प्लान. पक गया, थक गया, तू जो भी बोला मेरे सर में अटक गया भाई. छोड़ना छोड़ना रे, अरे छोड़ना 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 रे. बग दिया तू, क्या हुआ बैठे बैठे थक गया? चल ना, चल बग. माल, अरे माल 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 ने बेहाल किया, दिल पे मेरे जाल कोई डाल दिया. इश्क
रे छोड़ना 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 रे छोड़ना भेजा फोड़ना 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 रे लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2012 पावर्ड बाय बबूल मध्ये मी खरा महेश मांजरेकर तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आता आपण आपला पुढचा कार्यक्रम सुरू करूया म्हणजे पुरस्कार सोहळ्याला सुरुवात करूयात. आणि आजचे पहिले पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करतो माझे दोन चांगले मित्र आहेत राहुल रानडे आणि अजित परब यांना. आजच्या संध्याकाळचा सर्वात पहिला अवॉर्ड महाराष्ट्राची फेवरेट गायिका आणि नामांकन आहेत. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण फेवरेट गायिका उर्मिला धनगर वेलकम हो राया वेलकम देऊर राजश्री पाठक कुठे पाठ फिरवून गेला निवारा काकस्पर्श हमसिका अय्यर मन चिंब पावसाळी अजिंठा लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण आणि विजेती आहे फेवरेट गायिका वेलकम हो राया वेलकम चित्रपट देऊळ उर्मिला धनगर. महाराष्ट्राचा फेवरेट गायक लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण फेवरेट गायक ज्ञानेश्वर मेश्राम जगण्याचा पाया तुकाराम अक्षरांचे रान अवधूत गुप्ते गणाधीशा मोरया तारू माझे पहिलं तिरी तारक राया स्वप्नील बांदोडकर स्वप्नातली तुपरी सतरंगी रे तुझ्यात सप्त सूर माझे लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण आणि विजेते आहेत फेवरेट गायक अवधूत गुप्ते गणाधीशा मोरया महाराष्ट्राचे फेवरेट गीत लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण फेवरेट गीत देवा तुला शोधू कुठ देऊळ जगण्याचा पाया तुकाराम तुकाराम गणाधीशा मोरया महाराष्ट्राचा फेवरेट कोण आणि विजेते आहेत गणाधीशा चित्रपट मोरया विजेत्यांचे अभिनंदन मान्यवरांचे आभार. प्रेम रोमॅन्स असं म्हटल्यानंतर आपल्याला काही नावाशी पटकन प्रकर्षाने आठवतात. मी बोलतोय तो गॉड ऑफ रोमॅन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यश चोप्रांविषयी. यशजी नुकतेच आपल्याला सगळ्यांना सोडून गेले पण त्यांचे सिनेमे आणि त्यांच्या सिनेमातील गाणी ही कायमच आपल्यासोबत राहतील. तर त्यांच्या सिनेमामधल्या अशाच बहारदार गाण्यांवर नृत्य सादर करण्यासाठी आपल्यासमोर येत आहेत ऑब्व्हियसली अंकुश चौधरी आणि उर्मिला. सवेरे सवेरे सुरमई से अंधेर की चादर हटा के
एक पर्वत के तकिए से सूरज ने सर जो उठाया तो देखा दिल की वादी में चाहत का मौसम है और यादों की डालियों पर अनगिनत बीते लम्हों की कलियां महकने लगी हैं। अनकही अनसुनी आरजू आधी सोई हुई आधी जागी हुई आंखें मलते हुए देखती है लहर दर लहर मौज दर मौज बहती हुई जिंदगी जैसे हर पल नई और फिर भी वही हाँ वही जिंदगी जिसके दामन में कोई मोहब्बत भी है कोई हसरत भी है पास आना भी है दूर जाना भी है और ये एहसास है वक्त झरने सा बहता हुआ जा रहा है ये कहता हुआ दिल की वादी में चाहत का मौसम है और यादों की डालियों पर अनगिनत बीते लम्हों की कलियां महकने लगी हैं। Maybe.
आंखों की नमकीन मस्तियां, तेरी हंसी की बेपरवाह गुस्ताखियां, तेरी जुल्फों की लहराती अंगड़ाइयां, नहीं भूलूंगा मैं जब तक है जान, जब तक है जान। तेरा हाथ से हाथ छोड़ना, तेरा सायों का रुख मोड़ना, तेरा पलक के फिर न देखना, नहीं माफ करूंगा मैं जब तक है जान, जब तक है जान। कधी कधी एखाद्या दिवसाची सुरुवात ना वेगळीच होते, म्हणजे तुम्हालाही अनुभव आला असेलच। परवा माझ्या बाबतीतही असंच घडलं। सकाळी उठलो, तयारी केली आणि घराबाहेर पडलो तर समोर वैभव मांगले, ऊस खात उभा होता। मी म्हटलं, काय रे वैभव आज इथे काय करतोयस? तर मला म्हणाला, सर आज काही कामच नाही, नाटक नाही, सिरियल नाही, सिनेमा नाही, इव्हेंट नाही, बरं कोणाबद्दल गॉसिप करत नव्हता, ती ही पण नव्हती त्याच्याबरोबर, नाही सुपारी नव्हती त्या दिवशी। हे ऐकून जरा मला धक्काच बसला, धक्क्यातून सावरलो नाही, तुम्हाला फोन आला, तोही सकाळी सकाळी। आता सकाळी सकाळी संजय नार्वेकरचा फोन ही एक अशक्यच गोष्ट आहे की नाही, नंतर विचार केला तेव्हाच पॅकअप झालं असेल। नाही नाही शूटिंगचं नाही, पण हा चक्क सोबर होता। मी म्हटले, काय रे कुठे आहेस? तर मला म्हणाला, मी व्यक्तिरेखेच्या अभ्यासासाठी 6 महिने बाहेर गावी चाललो, आता पूर्ण अभ्यास झाल्यावरच मुंबईत येणार हे सांगायला मी फोन करतोय सगळ्यांना। माझा ना कंठ दाटून आला, फोन ठेवला तर जितू जितेंद्र जोशी मान खाली घालून शांतपणे, बरं मी निघालो, तो हाही माझ्याबरोबर चालला थोडे वेळ। ऍक्च्युली 3 मिनिटं जितू शांतपणे माझ्याबरोबर चालला, मला माझ्यावरच विश्वास बसत नव्हता, झालं काय सगळ्यांना? मी असा झेलपाटत धक्का बसल्यावर चालत राहिलो तर पुढे मला 3 निर्माते नाचताना गरबा खेळताना दिसले। नीट बघितलं ते मकरंद नानासपुरेच्या चित्रपटाचे निर्माते होते। मला म्हणाले, अहो मकरंद नानासपुरेंनी आम्हाला शूटिंगसाठी तब्बल 16 दिवस दिलेत, कांचन सॉरी दिलेत त्यांनी 16 दिवस, शिवाय डबिंगसाठी वेगळ्या तारखा आणि वर प्रमोशनसाठी कधी यायचं हेही विचारलं। हे मी ऐकून हादरलोच, म्हटलं हा दिवसच विचित्र आहे, कसा बसा पुढे निघालो। तर मला ना शॉकच बसला, 480 व्होल्टचा कसा बसतो? सई तामणकर साडी नसून समोर नेतन दिसले। सई तामणकर आणि साडीत हे दृश्य पाहायच्या आधी मी आंधळा का झालो नाही, असंच विचार करत मी पुढे निघालो। धावत सुटलो तर दीपाली सय्यद दिसली, मला म्हणाली मी फिल्मचं शूटिंग करते आणि हिरो भरत जाधव नाही, पडलोच मी तिथे। चक्कर यायला लागली, मी पुन्हा धावत सुटलो तर समोरून सचिन पिळगावकर। आता हे काही धक्कादायक नको, ते म्हणाले जरा थांब महेश, मी असा विचार करतोय की आता आपण वरिष्ठांनी जरा तरुणांना संधी दिली पाहिजे। मी मला काही कळेच ना, मी सचिन पिळगावकर स्वतःला वरिष्ठ कसे बनवू शकतो? म्हणजे ही इज ऑलवेज एनर्जेटिक। आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं, मी जोरात किंचाळलो आणि बेडवरून खाली पडलो, या माझ्या लक्षात आलं की हे सगळं स्वप्न होतं। मी दचकून वेळ बघितली, पहाट उलटून गेली होती, हायसं वाटलं कारण हे स्वप्न कधी खरं होणार नाही। तर लेट अस कम टू द पॉइंट, लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण?
पावर्ड बाय बबूल मधील पुढील पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करतो चंद्रकांत कुलकर्णी आणि दीपा परब यांना. पुढील पुरस्कार आहेत महाराष्ट्राची फेवरेट सहायक अभिनेत्री. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोच, फेवरेट सहाय्यक व्यक्तिरेखा, स्त्री सविता मालपेकर, काक स्पर्श लांडगेच ते आई अंगाखाली घालायस कधी मिळते याचीच वाट बघायची. आतिशा नाईक देऊळ आदरणीय झेंडा, आदरणीय भारतीय झेंड्याचे त्रिवार वंदन करून जय हिंद जय महाराष्ट्र वाजवा रे टाळ्या. विशाखा सुभेदार येड्यांची जत्रा चंद्रावानी हाय ग माली कृती दहावी पास तरी का कुणी गावात. मेधा मांजरेकर काक स्पर्श आवडते ना तुम्हाला तुम्ही लग्न करा त्याच्याशी. सई ताम्हणकर झकास माझा सुभण्या. ओ हॅलो तो तुझा सुहास आहे नाहीये तुझा सुभण्या नाहीये तो माझा सँडी आहे कळलं. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण आणि विजेती आहे सविता मालपेकर. थँक यू महेश, थँक यू मेधा देशपांडे साहेब, थँक यू, थँक यू. अभिनंदन सविता. कॉंग्रॅच्युलेशन सविता. महाराष्ट्राचा फेवरेट सहाय्यक अभिनेता. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोच, फेवरेट सहाय्यक व्यक्तिरेखा, पुरुष जितेंद्र जोशी. आनंद इंगळे बदाम राणी गुलाम चोर. दृष्ट्या सामान्य पुरुषांनी असामान्य स्त्रीशी लग्न करू नये. ऋषिकेश जोशी मसाला. पेन्सिल खुडबुडती. पंढरीनाथ कांबळे येड्यांची जत्रा. बाशिंग बांधणार बाशिंग बांधून संगीत संघ. पुढचं मी बघतो. केतन पवार शाळा. सालीला ओळूनच टाकली असती बघ. आणि मग केवडाचा नंबर कटकी काय? तसा नाही रे, केवडा तो आपली जाण आहे यार. सालीला नाईन दिली पाहिजे. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण आणि विजेते आहेत फेवरेट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष आणि विजेता आहे जितेंद्र जोशी झकास. हे जे मिळते हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार ज्यांनी मला या सिनेमामध्ये भूमिका दिली तो माझा मित्र आणि दिग्दर्शक अंकुश चौधरी याचाच हा पुरस्कार आहे. याचं कारण माझ्यावर विश्वास ठेवा, ही भूमिका सर्वतोपरी त्यातली रिॲक्शन आणि रिॲक्शन अंकुशनी माझ्याकडून करवून घेतली, मला योग्य ते मार्गदर्शन केलं, म्हणूनच ही भूमिका इतपत चांगली होऊ शकली. आणि सर्व रसिक प्रेक्षकांचे आभार व्होटिंगसाठी. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. FM रेडिओवरची गाणी आपण नेहमीच ऐकतो, पण आज आपण MF वरची गाणी ऐकणार आहोत. MF म्हणजेच लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2012 पावर्ड बाय डाबर बबुलचं रेडिओ स्टेशन. या रेडिओवर गाण्यांच्या फरमायशीचा कार्यक्रम वर्षातून एकदाच होतो. तर बघूयात आज कोणकोणत्या फरमायशी आल्यात त्या. पुढे बोल ना. दुनिया मे आहा लोगो को धोका कभी हो जाता है. आखो ही आखो में यारों का दिल खो जाता है.
नमस्कार. एम एफ रेडिओवरील फरमायशी कार्यक्रमात मी आपला आवडता आरजे बी के. बी के? अरे भाडकाऊ. बी के म्हणजे भाऊ कदम. अच्छा अच्छा भाऊ कदम. वा वा भाऊ कदम. मी भाऊ कदम, मी भाऊ कदम, मी भाऊ कदम, मी भाऊ कदम, मी भाऊ कदम. बस बस बस. मांगले साथ हमारा क्योंकि मांगले है संसार. मांगले साथ हमारा. नमस्कार, मी वैभव मांगले आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आपला कार्यक्रम आहे रंगारंग फरमाईश. तर आमचे काही फोन नंबर्स आहेत, ते तुम्ही कृपा करून लिहून घ्या आणि आम्हाला तुमच्या फरमाईशी कळवा. फोन नंबर असे आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 11 12 13 14. कुठलाही नंबर लावा, आमचा नंबर लागतो. तर आपल्याकडे काही पत्र आलेले आहे, ते पत्र आपण वाचून दाखवूया आणि तुम्ही फोन करा आम्हाला, फरमाईशी तुमच्या कळवा. तर सर्वप्रथम पत्र एक पाठवलेलं आहे संजय नार्वेकर यांना, त्यांच्या एका चाहत्याने. तो चाहता असं म्हणतो की सर, हे गाणं ऐकलं की नेहमी माझ्या डोळ्यासमोर तुम्ही उभे राहता आणि हे गाणं असं आहे. तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है, ये उठी सुबह चले, ये झुकी शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले. यानंतर जितेंद्र जोशींसाठी चंद्रकांत कुलकर्णी यांनी फरमाईश केली आहे. कोण होता जितू, काय झाला जितू, कोण होता जितू, काय झाला जितू, अरे वेड्या कसा तुकाराम झालास तू. कोण होता जितू, काय झाला जितू. वा वा वा. एक फोन येतोय, आपण फोनवरची फरमाईश घेऊया. हॅलो हॅलो, बोला बोला. हॅलो. हा हा. हॅलो, पॅडी कांबळे आहेत का तिथं? पॅडी कांबळे इथे कसे असतील, ते मंत्रालयात असतील नाही का? हा बोला बोला. नाही, पॅडी कांबळेंचं रिंगारिंगा गाणे लावा ना. अहो, पॅडी कांबळे रिंगारिंगा मध्ये नाहीयेत. तुम्हाला संतोष जुवेकर म्हणायचंय का? नाही नाही, त्यांना आम्ही ओळखतो. टी व्हीवर बघतो ना त्यांना. होय होय. तिथं मी मध्ये ते रागाने बघतात ना त्या सिरियल मधी. हा, ओळखतो त्यांना. नाही नाही, ऐका, ते चिन्मय मांडलेकर आहेत. नाही नाही, ह्या नावाचा नटच नाही. अहो, असं काहीतरी बोलू नका. फार ते मोठे प्रतिष्ठित नट आहेत. त्यांचा तुम्ही मोर्या पाहिलात का? हे बघा, तुम्ही एक काम करा, पुष्कर ओकांचे गाणे लावा. पुष्कर ओक असे कोणी ऍक्टर नाहीयेत. प्रसाद ओक आहेत, त्यानंतर पुष्कर जोग आहेत आणि पुष्कर श्रोत्री आहेत. छत्री? छत्री छत्री नाही हो, मग श्रोत्री. अच्छा, छपरी? छपरी. श्रोत्री श्रोत्री. अच्छा, रात्री? रात्री जास्त झाली का तुम्हाला? काय बोलताय तुम्ही? पुष्कर झाली रात्री. आ, पुष्कर झाली रात्री. नाही नाही, ऐका, ते पुष्पक छत्रे आहेत. तुम्ही फोन ठेवा बरं आधी. असं नका, रागू नका. ऐका माझं. हा बोला. तुम्ही एक काम करा, संजय जाधवांचं गाणं लावा. अच्छा, मग त्यांनी कोरिओग्राफ केलेलं गाणं तुम्हाला ऐकायचंय का? नाही नाही नाही. हा हा. ते भरत जाधवांचे भाऊ नाही का? भरत जाधवांचे हो, ते आडनाव बंधू आहेत, त्यांचा काही संबंध नाहीये, नातं नाहीये काही त्यांचं. असं कसं? सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, संजय जाधव भाऊ आहेत. उमेश जाधव म्हणजे पुतणे आहेत ते. रविदास जाधव बाप आहे त्यांचा. माया जाधव आई आहे. ऐका ऐका ऐका, हे सगळे जाधव एकमेकांचे नातलग असल्यासारखे वागतात, पण त्यांचा काही संबंध नाही एकमेकांशी. कळलं का तुम्ही? आता फोन ठेवा, फोन मधून येऊन मारीन तुम्हाला. नाही नाही, असं असं करू नका. बघा, रागू नका. अहो, मी गंमत केली. गंमत गंमत. अच्छा अच्छा, गंमत गंमत केली. काय तुम्ही लोकांचा पोपट करताना, तसा आम्ही तुमचा पोपट केला ना, आज काय फरक पडतो? बरोबर बरोबर. फोन जाधव. यानंतर फरमाईश आहे उमेश कुलकर्णी यांनी गिरीश कुलकर्णीसाठी, किंवा गिरीश कुलकर्णी यांनी उमेश कुलकर्णीसाठी दिलेली एक फरमाईश. फरमाईश अशी आहे. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे. पण
नक्की कळत नाहीये नक्की कुणी कुणासाठी ही फरमाईश पाठवली. बर ते असू दे. अजय अतुल यांनी फरमाईश पाठवले स्वतःसाठीच. अजय अतुल यांची गणपतीवरची फार गाणी गाजलेली आहेत. त्यापैकी गणपतीचं एक गाणं त्यांनी पाठवलेलं आहे स्वतःसाठीच. ते गाणं असं आहे, देवा हो देवा गणपती देवा हमसे बढ़कर कौन, अरे हमसे बढ़कर कौन, और हमारे भक्त जनों में तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन. देवा हो देवा गणपति देवा हमसे बढ़कर कौन, स्वामी हमसे बढ़कर कौन. खेल मांडला मांडला ओ टाळ्या वाजवा अनुप जलोटाय तो थांबायचा नाही. पुढचा फोन येतोय. फोन येतोय फोन येतोय ऐका. हा ऐका. हॅलो हॅलो बोला बोला. ते फार्मसीचा कार्यक्रम आहे काय? बोला. कळलं की नाही? तर मी कोल्हापुरातून बोलालो आहे. ऐकलं काय? कळलं की नाही? ते बघा ते चांगलं गाणं आहे ते लावा की जरा. कळलं की नाही? अरे लावा गाणं. कळलं कळलं की नाही? कळलं की नाही? याच्याशिवाय काहीच कळलेलं नाही. कळलं की नाही? ऐका की कागलपाशी एक 4 हेक्टर जमीन घेतली आहे बघा. शेत काही पिकत नाही तिथं. काय शेत? ज्वारी मका लावला की नाही? शेत काही पिकत नाही तिथं. कळलं कळलं. पुढं बोला. कळलं की नाही? ऐका की तिथं जयसिंग आहे. जयसिंग? हा तर जयसिंग की नाही तिथं बसलेलं असतो राखण कर. शेत काही पिकत नाहीत घर तिथं. ऐका की कळलं की नाही? जयसिंग गाणं रे का गाणं? जयसिंगला कुठलं गाणं येतंय मुकायत हो. कळलं की नाही? ऐका की बोला. ऊस लावलाय 4 हेक्टरात. कळलं की नाही? तर ते ऊस बघा त्या ऊसाचं काय म्हणजे रात्री सशेष येतो सशेष. अच्छा अच्छा म्हणजे तुम्हाला गाणं ऐकायचंय. ऊसाला लागला ससा. हॅलो कशाला काय लावा लागलाय तुम्ही? आज तुम्ही ऊसाला ससा लावला उद्या कोल्याला काय कासव लावणार आहे तुम्ही? काय बोलाल? ऐका की तुम्ही ऐकून गेले झालाय हो. बोला कुठलं काय? ऐका तिथं 4 हेक्टर शेती की नाही? शेती पिकत नाही हो. ऐका आणि काय झालंय आमचा मामा आहे त्या मामाला आवडतात पक्षी. अच्छा अच्छा म्हणजे या चिमण्यानं परत फिरा हे हवंय. नाही नाही त्यातले पक्षी नाही हो अपक्षाचा उमेदवार आहे तो. कळलं की ऐका ऐका की जरा ऐकून झालाय तुम्ही. कळलं की नाही? तो मामा काय केला एकदा मला गाडीत घातला. गाडीत गाडी ते ऐका की जरा. बोला बोला. ऐका की तुमच्या कानाचा प्रॉब्लेम आहे बरं का? ऐका तो गाडीत घातला मला म्हणजे सगळ्यांनीच घातला टेम्पो टेम्पोत घातला हो. कळलं की नाही? आणि घेऊन गेला दत्तवाडला. कळलं काय? आणि झालं काय मला सुसू लागलो आणि म्हणतात मामाला म्हणलं मामा सुसू लागल्या उतर की तो म्हणला भाड्या नाही उतरलं तर पोलीस पकडतात हो. कळलं की नाही? गाणं सांगा कुठलं हवंय तेच तुम्हाला सांगा लागलो मागासपासनं. कुठलं पण गाणं लावा आवडतंय आपल्याला. कळलं की नाही? ठेवतो फोन. कळलं की नाही? काय बघितलं काय माणूस वेळ काढलाय माणूस. आता शेवटचं गाणं अंकुश चौधरीने अनेक तरुणींसाठी गायलेले हे गीत. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. हमें तुमसे प्यार. धन्यवाद. हा कार्यक्रम इथे संपला. आमच्या MF रेडिओच्या कार्यक्रमानंतर बऱ्याच कलाकारांनी मोकळा श्वास घेतला असेल. तर आता एक नवीन चित्रपट येतोय SL विजन प्रस्तुत मानसी मूवीज निर्मित आणि कांचन अधिकारी दिग्दर्शित नवीन चित्रपट मोकळा श्वास याची आपण झलक पाहूयात. मला मुली नकोत होत्या मुलगा हवा होता मला पण एका पाठोपाठ एक काय काय जन्माला आल्या. तुला म्हटलं होतं ना मी तू ऑपरेशन करून घे म्हणून. काय बोलतीस घरांना लवारच नको. तुझं काय आमच्याकडे लक्ष आमच्याकडे लक्ष ठेवा म्हणजे झालं. काय नको ना
असून माझ्या तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहे. घराण्याला वारस घेतला ना जगताप घराण्याला कुलदीपक देणारच आहे मी. मोकळा श्वास या चित्रपटाला शुभेच्छा. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2012 पावर्ड बाय बबूल मधील पुढील पुरस्काराकडे वळूयात. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करतो नागेश भोसले आणि दीपाली सय्यद यांना. पुढील पुरस्कार आहे महाराष्ट्राचा फेवरेट खलनायक. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण फेवरेट खलनायक वैभव मांगले काकस्पर्श. तुम्हा सांगतो शास्त्री वर्षासनाचा हक्क काढून घ्या आणि त्या उमास पहिली बुडकी करा. विद्याधर जोशी शर्यत. आता मी काय सांगतो ते नीट ध्यान देऊन ऐकायचं. उद्याची शर्यत हरायची. मुरली शर्मा अजिंठा. परत जर त्याचं कडक केलीस तर त्याला तिथंच काढून टाकन. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण आणि विजेते आहेत वैभव मांगले काकस्पर्श. अभिनंदन वैभव. मान्यवरांचे आभार. असं म्हणतात संगीताला भाषा नसते. मराठीतील कोंबडी पळाली रिक्षावाला अशी गाणी देशभर गाजली तर इतर भाषांमधली गाणी महाराष्ट्रात गाजली. यामध्ये साऊथ इंडियन गाण्यांचा मोठा वाटा आहे. तर अशाच मराठी आणि साऊथ इंडियन सुपरहिट फेवरेट गाण्यांवर डान्स करण्यासाठी आपल्या समोर येत आहे मानसी नाईक. ड्रीमम मेकअपम क्रिटिकल कंडिशनम अर्थम क्वेतपम हिलडल सब शेकपम बेसुट पेसम धरती पोतरम टापुट पेसम काम सोतरम साइजम थंडरम डाउनम मंडरम साइजम नाटरम हिंकम मंडरम जंपिंगम पंपिंगम रॉकिंगम फली है, इना है नाम में हुने का काम, आजा करें
आता वन मोमेंट आय ड्रेड हा प्रयोग करताना येते. तुमच्या एक लक्षात आलंय का मी आज आय डोंट नो म्हणाल नाही एकदाही. आणि आता वेळ झाली आहे का न्यूज बुलेटिनची. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2012 पावर्ड बाय बबुलचं न्यूज बुलेटिन. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. सालाबाद प्रमाणे मराठी नटांचा सुपारीच्या बागांचा उद्योग तेजीत आहे. अमृता खानविलकर सोनाली कुलकर्णी यांना टक्कर देत नेहा पेंडसे यांनी सुपारी उद्योगात घेतली गरुड भरारी. मकरंद भरत संजय यांनी आजवर केलेल्या चित्रपटांचा विक्रम केवळ एका वर्षात मोडण्यासाठी सचिन खेडेकर सज्ज. त्यातल्या काही चित्रपटांची नावे सचिन खेडेकरला पकडा, सचिन खेडेकरला उचला, सचिन खेडेकरला गाडा. क्रांती रेडकरने इंग्रजी चित्रपटात नंची भूमिका केल्याने अनेक नन्स धास्तावल्यात. काही नन्सनी नृत्याचा क्लास जॉईन केला. त्याचवेळी क्रांतीच्या पावलावर पाऊल ठेवत लवकरच अनेकांनी वेगळ्या भूमिका घ्यायला सुरुवात केली. रेशम टिपणीस लवकरच एका नर्सच्या भूमिकेत येते. डॉक्टर संपावर आहेत. स्मिता तांबे एका सिनेमात अंगणवाडी शिक्षिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दीपाली सय्यदने ठरवलंय की यापुढे तमाशात नाचणारीची भूमिका करणार नाही. ह्या होत्या काही ठळक घडामोडी. आता काही सविस्तर बातम्या पाहूयात.
अभयारण्यातील बिबटे सध्या सैरावाऱ्या पळत सुटलेत, घाबरलेत बिचारे, आणि सर्व बिबट्यांच्या नजरेत एक भीतीची सावट आहे. हे सर्व बिबटे एकमेकांना ती आली असं म्हणतात आणि पळत सुटतात. ही ती म्हणजे कोण याचा शोध आम्ही घेतल्यावर ती म्हणजे निर्माती समृद्धी पोरे आहेत असं आम्हाला कळलं. आता समृद्धी पोरांना बिबटे का बरं घाबरत असतील, तर समृद्धी पोरे सध्या प्रकाश आमटेंच्या जीवनावर चित्रपट करतायत आणि त्यात प्रकाश आमटेंनी पाळलेल्या बिबट्याचं कास्टिंग सुरू आहे. त्या सिनेमात प्रकाश आमटे बिबट्याच्या घशात हात घालतात असा सीन आहे. आता प्रकाश आमटेंचा रोल नाना पाटेकर करतायत, नाना पाटेकरांचा हात घशात कोण घालून घेणार, त्यावरून सगळी पळापळ चालली. समृद्धीने आता सिनेमात एक गाणं टाकलं, एक नाना बिबट्या को बिल्ली बना देता है. सध्या मराठीत इंडस्ट्रीत केदार शिंदे या व्यक्तीचे चार क्लोन्स फिरतायत असं आम्हाला समजले. ते चारही केदार शिंदे वेगवेगळ्या आघाड्यांवर कार्यरत असतात. एक केदार शिंदे अभिनय करतो, एक केदार शिंदे निर्मात्यांच्या सोबत निर्माता बनतो, एक केदार शिंदे गायन करतो, एक केदार शिंदे फक्त फायनान्सर्सच्या मीटिंग्स करतो. या सगळ्यात दिग्दर्शन करणारा खरा केदार शिंदे मात्र कुठे गेला हे कोणालाही माहीत नाही. आश्चर्य म्हणजे भरत जाधव आणि अंकुश चौधरी यांनाही माहीत नाही. ते आता लवकरच वृत्तपत्रात पत्र लिहिणार आहेत की प्रिय मित्रा केदार जिथे असशील तिथून परत ये, तुझ्यावर कुणी रागावणार नाही, तुझे जुने सिनेमे आम्ही विसरून जाऊ पण तू परत ये. इंग्लिश विंग्लिशच्या यशानंतर मराठीमधील एक मराठी बिराठी नावाचा सिनेमा येतोय, ज्यात मराठी वाईट असलेल्या स्त्रीची अत्यंत सुंदर कहाणी सांगितली जाणार आहे. यातल्या प्रमुख भूमिकेसाठी अमृता खानविलकर, सई तामणकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्यात चुरस निर्माण झाली. पण शेवटच्या सीनला थोडंफार तरी मराठी बोलता यावं असं दिग्दर्शकाचा हट्ट आहे, त्यामुळे ही भूमिका कोणाला द्यावी याचा पेच दिग्दर्शकाला पडलाय. एखाद्या व्यक्तीच्या अंगात किती वेगवेगळे गुण असतात ना. आता आपल्या गुप्तेंचंच घ्या ना, सॉरी गुप्तेंचंच घ्या ना, त्यांचा खूप गोंधळ उडाला होता. आपण नेमकं हॉटेल चालवावं, संगीत द्यावं की दिग्दर्शन करावं, त्यामुळे शेवटी त्यांनी एक आयडिया केली. जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा या हॉटेलवरचा सिनेमा ते काढतायत आणि त्याला संगीतही देतात, त्यात ते गाणंही गातील. दोन शूटिंग शेड्यूल दरम्यान गुप्तेचं अँकरिंग करतील आणि मध्येच सारेगमाचं जजिंगही करतील. यालाच म्हणतात एका दगडात 1760 पक्षी मारणं. सध्या मराठीत काम करायला कलाकारच मिळत नाहीयेत, सगळेच्या सगळे अचानक कुठे गायब झालेत, कुठेतरी बिझी झाले, ते आम्हाला कळे ना. परवा मी कोल्हापुरात शूटिंग करत होतो, एक कलईवाला दिसला, स्मार्ट सुनसुणीत मुलगा, कलईवाला असा सॉलिड आवाज देत चालला होता. म्हटलं माझ्या सिनेमात काम करशील का, तो म्हणाला सॉरी आय एम नॉट ऑन, मी अमोल पालेगांच्या वी आर ऑन, आता होऊन जाऊ द्या, या सिनेमात बिझी आहे. मुघले आझम मधल्या सैनिकांसकट सगळ्या कलाकारांची बेरीज केली ना तरी या सिनेमाची अर्धी कास भरणार नाही असं म्हणतात. हा सिनेमा मराठीतील सर्व सिनेमांच्या उत्पन्नाचे रेकॉर्ड मोडणार आहे असं खात्रीलायक वृत्त आहे. कारण सिनेमातल्या प्रत्येक कलाकाराला पालेकरांनी अट घातली की तुम्ही 3 तिकीटं घ्यायची, आणि तसं झाल्यास हा सिनेमा 47 आठवडे 150 सिनेमागृहात हाऊसफुल होईल. पालेकरांचा आता होऊन जाऊ द्या हा सिनेमा येतोय म्हटल्यावर जब्बार पटेल एक सिनेमा करतायत, त्याचं नाव आहे माझं कधीच झालंय. सुप्रसिद्ध अभिनेते नितीन देसाई, हा अभिनेते नितीन सरदेसाई लवकरच एक सिनेमा सुरू करतायत ज्याचं नाव आहे तुकाराम मी का नाही, तुकाराम मी का नाही असं विचित्र टायटल का असं विचारलं, ते मला म्हणाले की मी तुकाराम हे टायटल रजिस्टर केलं होतं आणि मी रजिस्टर केलेल्या टायटल पासून ते सेटला लावलेल्या फळीपर्यंत कुठली गोष्ट वाया जाऊ देत नाही, त्यामुळेच मी हा सिनेमा करतोय ज्यात लक्ष्मणाची भूमिका त्यांनी चंद्रकांत कुलकर्णी या दुसऱ्या गुणी अभिनेत्याला दिलेली आहे. त्यांची पिपाणीतील भूमिका पाहून नितीन देसाई प्रभावित झाले. या सिनेमाचं कथानक साधारण असं आहे की राम रावणाचं युद्ध चालू असताना लक्ष्मणाला असं वाटायला लागतं की अरे सगळं कॉन्सन्ट्रेशन रामवर आहे, सगळं रामवर आहे, आणि लक्ष्मणामध्ये ना ती आतून जेलसी निर्माण होते आणि तो विचार करतो तू का राम मी का नाही, आणि तो रावणाला जाऊन मिळतो. यात युद्धाच्या वेळी रावणासोबत लक्ष्मणाला बघून राम म्हणतो अरे हा तर लक्ष्मण.
या एका दमदार संवादामुळे रामाची भूमिका नितीन देसाईंनी स्वीकारली. महाराष्ट्र फेवरेट कोण 2012 पावर्ड बाय बबूल मधील पुढचे पुरस्कार आहेत लक्स फेस ऑफ द इयर आणि स्टाईल आयकॉन. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण, लक्स फेवरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर. 1929 पासून सुरू झालेला लक्सचा हा प्रवास सुंदरतेचं प्रतीक म्हणून रसिक प्रेक्षकांच्या मनाला नेहमीच भुरळ पाडतोय. मराठी चित्रपट सृष्टीच्या सुरुवातीपासून अशा अनेक सुंदर चेहऱ्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलंय. स्वर्गलोकीच्या अप्सरांनाही हेवा वाटावा असं आपलं अलौकिक सौंदर्य आपण सुपूर्द केलं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे. म्हणूनच आज आठवणींना उजाळा देताना आपल्या चित्रमय अत्तरकुपीतून लक्सचा सुगंध दरवळत राहतो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे. आपल्या चित्रमय प्रवासाला आणि पिढीजात सौंदर्याला लक्स आणि झी टॉकीजचा मानाचा मुजरा. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण. लक्स आणि सौंदर्य यांचं एक अतूट नातं आहे, या नात्याची झलक आपण पाहिलीत. लक्स फेवरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करतो सोनाली कुलकर्णी यांना. लक्स फेवरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण, फेवरेट पॉप्युलर फेस. केतकी माटेगावकर, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण. यंदाची लक्स फेवरेट पॉप्युलर फेस आहे केतकी माटेगावकर. महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन या पुरस्काराचा मानकरी कोण आहे ते आपण पाहूया. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण, फेवरेट स्टाईल आयकॉन, अंकुश चौधरी, आदिनाथ कोठारे, संतोष जुवेकर, लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण. महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन विजेते आहेत. यंदाचा महाराष्ट्राचा फेवरेट कलाकार आहे अंकुश चौधरी. अंकुश हा अवॉर्ड मला वाटतं तुला तिसऱ्यांदा मिळाला असेल, तिच्यातून दुसऱ्यांदा म्हटलं तिसऱ्यांदा मिळालाय, त्यामुळे याला रिटायर करा आता. कसं वाटतं अंकुश? आय एम ॲग्री, रेडी आहे मी. नाही कारण खरंच इज अ वेल डिझर्व्ड अवॉर्ड. मला वाटतं अंकुशने खरंच स्वतःला मेंटेन केलं. मी किती वर्षापासून अंकुशला बघतोय आणि तू ऑलवेज तरुण आहेस, तू ऑलवेज एक स्टाईल आयकॉन राहशील अँड फॉर मी विल ऑलवेज बी अ विनर. थँक्यू. थँक्यू अंकुश. So they will dance for laughter, they will dance for tears, they will dance for madness, they will dance for fears, they will dance for hopes, they will dance for screams. They are the Ayana Ka Baina boys, they will create the dreams. Why die?
गगन धरा उछल उछल मराठीनी केलेल्या वेगवेगळ्या प्रयत्नानंतर आता एक नवीन शो येणार आहे झीवर. तुम्ही झीच्या प्रत्येक शोला चांगलीच दाद दिली आहेत ऑलवेज. झीचा हा नवा प्रयत्न हा वेगळा आहे. जर तुमच्या नसानसात भिंडला असेल डान्स तर आता तुम्हाला मिळेल सर्वात मोठा चान्स. कारण आता सुरू होतोय शोध महाराष्ट्राच्या सुपर डान्सरचा. डान्स महाराष्ट्र डान्स हा शो झीवर होणार आहे आणि झीच्या इतर शोसारखा हा शो सुद्धा एक ब्लास्ट करेल झीवर याची मला खात्री आहे. आणि मी कदाचित भाग घेईन. आज मला कॉन्फिडन्स वाढला आहे. लक्स महाराष्ट्र फेवरेट कोण 2012 पावर्ड बाय बबूल मधील पुढील पुरस्कारांकडे वळूयात. हे पुरस्कार देण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करतो कांचन अधिकारी आणि संजय जाधव यांना. महाराष्ट्राचा फेवरेट विनोदी कलाकार नामांकन आहेत. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण फेवरेट विनोदी अभिनेता भरत जाधव येड्यांची जत्रा. अरे काय केलं रे सत्यानाश हो तुमचा. अरे जिस थाली में खाते हो उसी में बराबर हाकते हो. मकरंद अनासपुरे तीन बायका फजिती ऐका. तुझी भांडण झालं का काय कसल्या बायका दिल्यात बोलायला बोल क्या महिना आणि कामाला एक बी आई ना. अंकुश चौधरी आणि तसं झालं ना की आपण तसं करायचं. म्हणजे कसं हे मी आताच कसं सांगणार. सचिन पिळगावकर तिचा बाप त्याचा बाप नाती बाय मला माहित असा तू असा प्रश्न विचारणार म्हणून हे बघ काय आणलंय. विजय पाटकर लाऊ का ला. बरं तू काय घेणार चहा घेणार कॉफी घेणार की माझा घेणार काय माझा माझा कोल्ड्रिंक. अच्छा ते वे मग तुम्हाला काय वाटलं. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण आणि विजेते आहेत. महाराष्ट्राचा फेवरेट विनोदी अभिनेता आणि माझाही फेवरेट मकरंद अनासपुरे.
कॉंग्रॅट्स मकरंद, जाऊ नकोस. मकरंद कसं वाटतंय तुला हा अवॉर्ड घेतल्यावर? चांगलं वाटतंय आणि खरं तर याचं श्रेय माझं नसून महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचं आहे. त्यांना मी आवडलो, हा सिनेमा आवडला, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे. धन्यवाद. पण कसं वाटतं तुला अवॉर्ड तुझ्या फेवरेट डिरेक्टरकडनं घेताना? फेवरेट आहा, अक्काची झलक पाहिली आत्ता, मोकळा श्वास. मी प्रेमाने अक्का म्हणतो मोठ्या बहिणीला. आणि मला सलग 5 सिनेमे त्यांनी त्यांच्या सिनेमात घेतलेले आहे. आणि सगळ्या तारखा मी देतो सर, सिरियसली. खरं सगळीकडे प्रमोशनला जातो. तू आता अवॉर्ड घेतल्यामुळे तू 16 नाही 17 द्यायला हवे सर. मी यवतमाळला सुद्धा गेलो होतो प्रमोशनला, खरंच. पण खरंच कांचन हा पिक्चर, तू नाव ठेवलं मोकळा श्वास, पण खरंच ग्रिपिंग होता. त्यामुळे मला वाटतं लोकांचा असा श्वास बंद झाला होता की काय आहे सिनेमा. म्हणजे तू असा म्हणजे कांचन अधिकारीच्या जॉनरचा सिनेमा वाटला नाही. म्हणजे तू ऑलवेज कॉमेडी सिनेमा केलेले आहेस, म्हणजे पहिला नाही नंतरचे. पण हा अचानक असा माझा तर श्वास बसलेला, पण काहीतरी वेगळा सिनेमा केलायस तू, काय सांगशील सिनेमाबद्दल? थँक्यू महेश. हा चित्रपट जो आहे तो बेसिकली स्त्रीभ्रूण हत्येवरती, आता जो महाराष्ट्रामध्ये आपण नंबर 1 वरती आहोत स्त्रीभ्रूण हत्येच्या बाबतीमध्ये, आणि कुठेतरी मला हा स्त्री म्हणून मला हा विषय अतिशय टच झाला. आणि बेसिकली झालं होतं असं की माझ्या वाचनामध्ये अनुराधा वैद्य यांची चौफुला नावाची कादंबरी आली. सत्यघटनेवरती आधारित आहे, 12 वर्षापूर्वी लिहिलेलं पुस्तक होतं, त्यामुळे त्याच्यामध्ये काही कालानुरूप जे चेंजेस असतात ते करून हा चित्रपट मी प्रेक्षकांच्या समोर आणते. आणि मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये एक स्त्रीला ज्या ज्या ह्याच्यातनं जावं लागतं त्या सगळ्या ह्याच्यामधनं जाताना एक स्त्रीची मानसिक अवस्था काय होते याचं यथार्थ दर्शन मी करण्याचा एक बारीकसा प्रयत्न केलेला आहे. आणि एक छोटं त्याच्यामधनं एक सोल्युशन मला जे वाटलं तेही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऑल द बेस्ट आमच्या सगळ्यांकडून. थँक्यू. महाराष्ट्राचा फेवरेट विनोदी सिनेमा नामांकन आहेत. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण, फेवरेट विनोदी चित्रपट झकास. फटाक आहे रे बापरे, येड्यांची जत्रा. माझ्यासोबत चला भांड्याची पूजा करायला. ए ते काय पूजेची वस्तू आहे का? 3 बायका फजिती ऐका. मला पण आता काळा यायला लागल्या. कसल्या? पहिल्या रात्रीचा. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण, महाराष्ट्राचा फेवरेट विनोदी सिनेमा विजेते आहेत. बाबू अपना एक पिक्चर तो मांगता है झकास. त्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. आता आपल्या MFK बुलेटिनच्या पुढच्या भागाकडे वळूयात. सालाबाद प्रमाणे याही वर्षी तरे तरेच्या नावाचे सिनेमे येत आहेत. याचीच काही उदाहरणं पुढील प्रमाणे आहेत. एक खूप म्हणा सिरियस सिनेमा येतो, त्याचं नाव आहे संगू निघाली सॅमसंग. एक सिनेमाचा अर्थ मला कळला नाही, कदाचित तो बघितल्यावर कळेल. लव इज वाट, मला अजूनही कळलं. लव इज वाट म्हणजे तो वॉट म्हणायचं होतं का वाट म्हणायचंय, रोड म्हणायचंय का, आय डोंट नो. म्हणजे पण तरी लव इज वाट. सासूबाई गेल्या चोरीला नावाचा एक सिनेमा आहे, काय तो मला माहीत नाही. दुसरं एक नाव आहे तिकडे, तात्या विंचू लगे रहो नावाचा एक सिनेमा आहे. काय 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 नावं असतात ना. असो, नावावरून एक आठवलं. आता मराठीतल्या कोणत्याही दिग्दर्शकांनी संतपट काढायचा नाही, कारण नितीन देसाईंनी सगळ्या संतपटांची नावं रजिस्टर केलेली आहेत. कालनिर्णयमधल्या सगळ्या संतांची नावं तर त्यांनी रजिस्टर केली आहेत, शिवाय संत बरगंडे महाराज, संत उलटे महाराज, संत झाडलोटे महाराज, संत कंठ सुधारक महाराज, अशा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या संतांना शोधून शोधून त्यांची नावं रजिस्टर केलेली आहेत. विशेष म्हणजे या सगळ्या संतपटांमध्ये संतांची भूमिका अर्थात स्वतः नितीन देसाई करणार आहेत. त्यामुळे या संतांच्या नावाचा कोणी विचार करू नये, सिनेमे बघा. नावावरून आठवलं, काही काही सिनेमे त्यांच्या नावामुळे चालले नाहीत असं आम्हाला कळलंय. ऐक या सिनेमाचं नाव ऐक ऐवजी बघ असतं तर लोकांना पाहिलं असतं. ऐक म्हटल्यामुळे कोणी तो सिनेमा बघायला गेलंच नाही.
आता अंकुश आमचा मित्र आहे, नो एंट्री पुढे धोका आहे हे कसं नाव देऊ शकतो तू? आता सिनेमा करणारे सांगतात पुढे धोका आहे, मग लोक कशाला सिनेमाला जाऊन जीव धोक्यात घालतील? असाच एक सिनेमा नावात फसला, तो म्हणजे अजिंठा. या सिनेमाची एक खासियत आहे, म्हणजे प्रेमाला भाषा नसते असं म्हणतात, पण प्रेमाला सबटायटल सहित भाषा नसते हे पहिल्यांदाच लोकांना कळलं. आता अजिंठाची लेणी कळायला हजारो वर्ष गेली, मग त्याच्यावरचा सिनेमा कळायला काही तर वर्ष जातीलच ना. बरं, थोडा एक प्रॉब्लेम पोस्टरचा झाला. पोस्टरवरच हिरोईन प्रेक्षकांकडे पाठ करून बसली होती, मग प्रेक्षकांनी सिनेमाकडे पाठ फिरवली, करतात काय? आता कदाचित काही वर्षांनी भूकंपात सगळं जमीनदोस्त होईल, त्यानंतर कर्जतच्या आसपास उत्खनन होईल आणि त्यात अजिंठाची प्रिंट सापडेल, तेव्हा कदाचित लोकांना तो सिनेमा कळेल असं म्हणतात. आता आपल्या बुलेटिनमध्ये ज्यांचं नाव घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही ते नाव, ते मला कित्येक दिवसात दिसले नाहीत आणि मला खरंच मला विड्रॉल सिमटम्स झालेत. द गजेंद्र आहिरे. गजेंद्र आहिरेंनी आजपर्यंत खूप विक्रम केलेत, पुढच्या वर्षी त्यांना एक नवीन विक्रम करायचा आहे. वर्षाला दर आठवड्याला एक सिनेमा रिलीज करायचा, त्यांचे काही सिनेमे रिलीज झालेले नाहीत, तर ते म्हणाले पुढच्या वर्षी दर आठवड्याला एक रिलीज करायचा असं त्यांनी एक हे केलंय की आपण हा विक्रम करायचा. पण दुर्दैवाने प्रॉब्लेम एक झालं की वर्षात 52 आठवडे असतात आणि त्यांचे 78 सिनेमे सेन्सॉर झालेले आहेत, त्यामुळे पुढच्या वर्षी दर आठवड्याला ते 2 सिनेमे रिलीज करतील असं ते म्हणाले आहेत. अहिरे आणखी एक विक्रमाच्या मागे आहेत, तो सिनेमा ते काय करणार आहेत, सकाळी 9 वाजता शूटिंग सुरू करणार आहेत आणि त्याच दिवशी दुपारी 12 वाजता तो सिनेमा रिलीज करणार आहेत. म्हणजे जसं इकडे शूटिंग होईल तशी ती रिळ पाठवून त्यांचा खेळ करायचा. तर एकीकडे आपण म्हणतो मराठी संस्कृतीचा ऱ्हास होतोय, मराठी भाषा संपत चालली आहे, मराठी संस्कृतीचं जतन केलं पाहिजे, पण मराठी इतकी समृद्ध आहे की आता मराठीवर हिंदीवाले पण डल्ला मारू लागलेत. अर्थात ही चांगलीच गोष्ट आहे, मराठी संस्कृतीचा प्रसार झालाच पाहिजे आणि आपल्या भाषेतला गोडवा आणि संस्कृतीतली समृद्धता सगळ्यांना कळलीच पाहिजे. तर अशाच काही बॉलिवूडमधल्या मराठी गाण्यांवर नृत्य सादर करण्यासाठी आपल्या समोर येत आहे मिस खानविलकर. You.
पे नचाओ, पतली गली पटली मुझे हाथ न खुलाओ, ऐसे छुपन है लाइन में छोरे को तुझको ही तो जान दिलाओ, मेरे दर भी जाओ सबको उंगली पे नचाओ, पतली गली पटली मुझे हाथ न खुलाओ, पैसा आशिक तू टोटल नारी, प्यार में भी जो मांगे उधारी, जालो बेगे है क्यों बारी बारी चलिए नाटक मला जाऊ दे मुझे जाने